या विषयाला हात घालत असताना अतिशय संवेदनशील अशा एका महत्त्वाच्या विषयाला मी हात घालणार आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की मस्जिदीवर बेकायदेशीरपणे लावलेल्या ध्वनी वर्धकांमुळे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या बाबत सातत्याने मागणी झाली की मस्जिदीवरचे भोंगे काढले जावे. माननीय सुप्रीम कोर्टाने देखील या बाबतीत सांगितलं की सायंकाळी 10 वाजल्यानंतर सकाळी 6 वाजेपर्यंत अशा प्रकारचे कुठलेही भोंगे वापरले जाऊ नयेत, आणि जर वापरले दिवसभरात जरी वापरले तरी ते 45 डेसिबलपेक्षा जास्त असू नये. माझ्याकडे माहितीच्या अधिकारात मी मागवलेल्या कागदपत्रांमध्ये माझ्याकडे माहिती आहे. सभापती महोदय, मी पूर्ण राज्याचा आकडा देत नाही, संपूर्ण राज्याचा माझ्याकडे आकडा आहे, मी तुमच्या पटलावरती तो ठेवीत. परंतु फक्त मुंब्रा पोलीस स्टेशनच्या बाबतीत प्रवीणजी, ही जर माहिती आपण ऐकली तर धक्कादायक देणारी माहिती आहे. एकंदरीत मस्जिदी किती तर 112, एकंदरीत मदरसे किती तर 43, मस्जिदींना भोंगा लावायची परवानगी किती तर 0, आणि अधिकृत मदरसे किती तर अधिकृत मदरसे देखील 0. म्हणजे या ठिकाणी सर्वच्या सर्व मदरसे अनधिकृत आहेत, आणि असं असताना देखील त्या ठिकाणी भोंगे लावले जातात. आणि मग आमच्या लोकांनी जर हनुमान चालीसा बोलायचा प्रयत्न केला तर विरोधी ठिकाणून बोललं जातं की आम्ही धर्माचा विषय पुढे आणतो, आम्ही धर्माच्या माध्यमातून दंगली घडवण्याचा प्रयत्न करतो, धर्माच्या माध्यमातून आम्ही आमच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो. परंतु सभापती महोदय, नाव घेणं किती योग्य आहे योग्य मला माहीत नाही, परंतु सन्माननीय राज ठाकरेंनी देखील त्यांच्या एका भाषणात सांगितलं की एका मुस्लिम समाजाच्या पत्रकाराने येऊन त्यांच्याकडे नाशिकमध्ये तक्रार केली की मेरा बच्चा छोटा है, 6 महीने का है 8 महीने का है और उसके बावजूद मैं मस्जिद जाके बोलता हूँ कि ये रात का भोंगा सुबह का भोंगा मत बचाओ, आणि त्यांनी त्याला हकलून देण्याचं काम केलं. म्हणजे धर्माच्या लोकांचा देखील त्याला विरोध आहे, आणि तसं असताना देखील राज्यामधल्या मस्जिदींच्या भोंग्याला जर बंदी येणार नसेल तर पुन्हा एकदा आम्हाला रस्त्यावर उतरून हनुमान चालीसा आणि गणपतीची आरती राम आरती करावी लागेल, हे देखील या सभागृहाच्या माध्यमातून मी या राज्याला सांगू इच्छितो.